नारेंगामध्ये ग्लोबल फार्मर्स 2019 कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वात बुटकी देशी गाय ही या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या साहित्यांचे स्टॉल लावलेले आहेत. तसेच या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व कृषी प्रदर्शनाची माहिती व मान्यवरांशी बातचीत केली आहे आमचे नारेंगावचे प्रतिनिधी शरद शेळके यांनी. पाहूयात. देठामध्ये आणणं, देठातनं डोळ्यामध्ये आणणं, पानं गाळणं, छाटणी घेणं, पानं गाळाले नसतील तर इथ्रेलचा वापर करणं आणि नंतर पुन्हा पाणी देणं, हा जो पिरियड आहे याला मी म्हणतो रेस्ट पिरियड, याला म्हणतो मी विश्रांतीचा काळ. झाड खात नाही आहे, कोणतीच क्रिया त्याच्यातली चालू राहत नाही, ते डॉर्मंट स्टेजला जातं आणि मग डॉर्मन्सी ब्रेक करून आपण त्यातनं मादीकडे बाहेर घेत राहतो. झाडामधले ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स, वाढीला चालना देणारे हार्मोन्स कमी करा, स्ट्रेस हार्मोन वाढवा. स्ट्रेस हार्मोन वाढले की तुम्हाला झाडामध्ये मादीकडे जास्त मिळते, त्याच्यासाठीची ही अवस्था आहे. या अवस्थेमध्ये पाणी बंद केल्यानंतर तुम्हाला काढी मॅच्युरिटी करण्यासाठीचे स्प्रे घ्यायचे आहेत. काढी मॅच्युरिटी करण्यासाठी मी 4 फवारण्या सांगतो. त्याच्यामध्ये मुरमाड जमिनीत 2 फवारण्यांमधलं अंतर 4 दिवसाचं ठेवा, काळ्या जमिनींमध्ये 2 फवारणीचं अंतर 6 दिवसाचं ठेवा. त्यानंतर या फवारण्या घेताना कोणतंही बुरशीनाशक कीटकनाशक वापरायचं नाही आहे. पानं तुम्हाला गाळायचीच आहे, कशाने खाल्ली आणि कोणत्या बुरशीने गाळाली तर तुमच्यासाठी चांगलंच राहणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा इथं कीटकनाशक बुरशीनाशक केमिकल वापरायचे नाही आहे. वापरायचे असेल तर बायो एजंट वापरा. आपले जे जैविक ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनस आहे, बॅसिलस आहे, याचा वापर करा. पण केमिकल कीटकनाशक बुरशीनाशक या अवस्थेमध्ये 100% नाही. या अवस्थेमध्ये तुम्हाला 0-52-34 2 फवारणे आणि 13-45 अधिक चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंट 1 2 फवारण्या, अशा 4 फवारण्या घ्यायच्या आहेत 4 दिवसाच्या अंतराने किंवा काळ्या जमिनींमध्ये 6 दिवसाच्या अंतराने. या फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. म्हणजे पहिली फवारणी 0-52-34 घ्या, दुसरी फवारणी 13-45 अधिक मायक्रोन्युट्रियंट घ्या, पुन्हा तिसरी फवारणी 0-52-34 घ्या आणि चौथी फवारणी 13-45 अधिक मायक्रोन्युट्रियंटची घ्या. 0-52-34 आणि 13-45 प्रमाण जे आपण कायम घेतो ते 5 ग्रॅम 1 लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि मायक्रोन्युट्रियंटचं प्रमाण 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम घ्यायचं. 0-52-34 मायक्रोन्युट्रियंट टाकलं तर पानगळ होते, ते टाकायचं नाही आहे. ती शॉकमध्ये बाग जाऊन पानगळ होते ते त्याच्यात टाकायचं नाही. 13-45 5 ग्रॅम अधिक चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंट 1 ग्रॅम या पद्धतीने तुम्हाला मिक्स करायचं आहे ह्या 4 फवारण्या. या ठिकाणी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी उपप्राचार्य होले सर आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. की सर, शिवनेरप्रायण प्रेक्षकांना आपण सांगा की कशा पद्धतीने आपण या प्रदर्शनाला भेट देऊ, त्याचबरोबर आपल्याला काय? खरं तर भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे शेती म्हणून ओळखली जाते. परिसरातील अनेक शेतकरी या उपक्रमास भेटी देण्यासाठी येत असतात. त्यांना यांत्रिकी शेती कशी करावी आणि आपली शेती जागतिकीकरणामध्ये यशस्वी कशी होईल या उद्देशानं या ठिकाणी असणारे अवजारं, खते, त्यासंबंधित इतर जमीन करण्याच्या पद्धती, माती परीक्षण आणि विविध शेती करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या साधनांचा इथे माहिती मिळते आणि एकंदरीतच आधुनिक शेती करण्याकडे या उपक्रमांचा कल असतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्या ठिकाणी आलेलो आहोत की ग्लोबल फार्मर्स 2019 कृषी प्रदर्शन जे भरलेलं आहे, तर या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत सेवाळे सर सुद्धा आलेले आहेत, त्याचबरोबर भोले सर सुद्धा आलेले आहेत. तर मी शेवाळे सरांशी बातचीत करणार आहेत की सर, आपण केव्हापासून या प्रदर्शनाला भेट देत आहात, आपल्याला कसं वाटतं? अधिक काळ हे प्रदर्शन सगळी वर्ष या प्रदर्शनामध्ये शेती आणि शेती काही नवीन नवलाईच्या गोष्टी पाहिजे करण्यासाठी गोष्टी पाहिजे आणि अजून प्रत्येकजण आपल्या गोष्टी काही ना काही तरी विषय घेताना
कारण शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर नवीन कृषीमधून जास्त चांगलं फायदा आहे शेतकऱ्यांना सगळ्यांनाच आणि शेतकरी नसलेल्या घरी वाक असलेल्या सुद्धा या धन्यवाद सर. भारतातली सर्वात छोटी गाय प्रदर्शन आल्यापासून या गायची तुम्हाला माहिती सांगतो गाय काय कशी चीज आहे. दादा ही गावरान देशी गाई आहे. गावरान देशी म्हटल्यानंतर लोक बरेचसे प्रश्न विचारतात ही देशी आहे का कोणत्या जातीची गाय आहे कशी आहे. आम्ही सांगतो दादा की सर भारतातली सर्वात छोटी गाय ही गावरान देशी गाई आहे. बरोबर गावरान देशी ही गायीचे महत्त्व काय काय. गावरान देशी गाय म्हटल्यानंतर गावरान देशी गायला वशी नसतात पाठीमागची चौक सॉफ्ट असतात. परिपक्व गाय झाल्यानंतर तिचे शेप काळेभोर असते. तिचे डोळे बघा काळेभोर डोळे मानाला एकदम हिची पोळी आहे बघा एकदम पायाचे खोर एकदम काळेभोर आहेत. हे एक नंबर गावरान देशी गाय आहे सर्वात गावरान देशी गाय. तिची उंची आहे 2 फूट 3 इंच. तिचं वय आहे 4 वर्ष 7 महिने. ही जवळजवळ 7.5 महिन्याची गाभण गाय आहे. तर तुम्ही म्हणत असाल ही गाय बुट्टी का. प्रत्येकाच्या मनामध्ये तो प्रश्न असतो काही गुट्टीस काय कुठून आणली कशी आणली. दादा आमच्या स्थितीत आमच्या जगात देशी गायला गावरान देशी गायला ही गाई एक गाई झालेली आहे. कशाप्रकारे झाली जसं एखादं जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एखादा गुट्टा म्हणून जन्माला येतो आणि तो जगामध्ये नाव लौकिक होतो त्याला दुनिया बघते तशाप्रकारे हे निसर्गाचा एक चमत्कार आहे. ही गाई आमच्या इथं पैदा झालेली आणि आज ती 8 महिन्याची गाभण असून आता ती प्रदर्शनात प्रत्येक TV चॅनलला तुमच्या मोबाईलवरती आणि पेपरला ती गाजते. आम्ही आत्तापर्यंत डिक्लेअर केली ही भारतातली सर्वात छोटी गाय. अजून हिचं वैशिष्ट्य असं म्हणजे हिला सिमेंट दिलं डॉक्टर हिला जो कचरा होणार तो याच्यापेक्षा जो छोटा जर झाला गेला त्याचं गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड हिची अशी ही पूर्ण माहिती. या ठिकाणी एक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. पहिल्यांदा आपण पोहोचून आलो आपलं नाव काय आणि कशामुळे तुम्ही माहिती आपल्याला मिळाली आपण या प्रदर्शनामध्ये काय काय आमच्या शिकण्याकरता पानसरे राहणार होतो जिल्हा जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि कृषी आज मी सकाळपासून आलेलो आहे. सकाळपासून आल्यानंतर फक्त मी युटीच्या स्टॉलवरती आलो. युटीच्या स्टॉलवरती आल्यानंतर अतिशय सुंदर समजून येते जमिनीला ज्या लागणाऱ्या बॅक्टेरिया आहेत जमिनीत आपण जी खतं वगैरे टाकतो त्यांना कशा प्रकारे अवेलेबल होतात ते बॅक्टेरियामार्फत अवेलेबल होतात ही तंबूत माहिती KVK स्टॉलवरती मिळाली. त्यानंतर हैदराबादसारख्या जनावरांसाठी खाद्यासाठी लागणारी जे सरवाळ आहे त्याची माहिती त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची नर्सरीमध्ये रोपे इथे अवेलेबल आहेत त्यांची पण इथं रूप आहे तुम्हाला इथे मिळाली. त्यानंतर मी ऑर्डर जे इथे स्टॉल लावलेले आहे त्यांच्याकडून मी जाऊन आलो तर तिथे पण चांगल्या पद्धतीचे म्हणजे कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डेमो तिथे दाखवलेले आहे नवीन प्रकारचे तंत्रज्ञान इथे अवेलेबल धन्यवाद खास आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत नारंगाव परिसरामध्ये ग्लोबल फार्मर्स 2019 कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. आपण राहुल घाडगे सरांशी बातचीत करणार आहोत की सर आमच्या शिवनेबाई प्रेक्षकांना आपण सांगा की 3 जानेवारी 4 जानेवारी 5 जानेवारी आणि 6 जानेवारी या 4 दिवस आपण कशा पद्धतीने हे कृषी प्रदर्शन राबवणार आहोत. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी 3 ते 6 जानेवारीच्या कृषी प्रदर्शनामध्ये ग्रामंत्रिमंडळ कृषी विज्ञान केंद्र आयोजित या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निमंत्रित करतो आग्रहाचं निमंत्रण देतो. गेल्या कालच्या दिवसापासून या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन चालू आहे. गेल्या 3 महिन्यापासून या कृषी प्रदर्शनाची तयारी आम्ही करत होतो. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून काल या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय आमदार पाशा पटेल साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे गटनेत्या आशाताई बुचके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला. कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी
मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी ह्या कृषी प्रदर्शनामध्ये उभारलेल्या 200 अधिक जे काही स्टॉल आहेत यांना भेटी दिल्या। हे नाविन्यपूर्ण कृषी प्रदर्शन असून या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक प्रात्यक्षिक आहे। आज आपण पाहतो कृषी प्रदर्शन सर्व विभागामध्ये केलं जातं, तालुक्यात आणि जिल्हा स्तरावरती ही कृषी प्रदर्शनं उभारली जातात, परंतु नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे 80 एकरावरती उभारण्यात आलेली पीक प्रात्यक्षिक आहे आणि ही सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा विषय आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारलेला आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळी भाजीपाला पिकं असतील, फळपिकं असतील, त्याचबरोबर वेगवेगळी फुलशेती आहे, हे सर्व पीक प्रात्यक्षिके या ठिकाणी उभारलेली आहेत। त्याचबरोबर या पीक प्रात्यक्षिकांसोबतच पीक परिसंवादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। पीक परिसंवादाच्या आयोजनामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये जवळजवळ 11 विषयांची वेगवेगळे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। मग याच्यामध्ये कांदा असेल, टोमॅटो असेल, द्राक्ष, डाळिंब असे अनेक विषय या ठिकाणी आम्ही कव्हर केलेले आहेत। आजच्या 4 तारखेला आज या ठिकाणी सर्व सकाळच्या सत्रामध्ये कांदा उत्पादन असेल आणि पशुसंवर्धनातील मुक्त गोठा असेल या विषयाचे चर्चासत्र आयोजित केले गेले। त्याचबरोबर या ठिकाणी डाळिंबाचं चर्चासत्र सुरू आहे। उद्या 5 तारखेला या ठिकाणी भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असून या पीक परिसंवादामध्ये टोमॅटो उत्पादन असेल, फुलशेती असेल, त्याचबरोबर द्राक्ष शेती असेल या विषयीची चर्चासत्र आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये खास बँगलोर IHR वरून शास्त्रज्ञ आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। द्राक्ष विषयाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस डॉक्टर सावंत सरांचं नाव डोळ्यासमोर येतं। द्राक्ष मार्केटिंगचा विषय येतो त्यावेळेस सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे साहेबांचं नाव समोर येतं। अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांना आपण या ठिकाणी बोलवून या कृषी प्रदर्शनामध्ये जे काही हजारो च्या संख्येने शेतकरी उपस्थित येणार आहेत त्यांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत। अशा पद्धतीने हे कृषी प्रदर्शन 4 दिवसांमध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर शेवटच्या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार, त्याचबरोबर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी समारोप कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनामध्ये ज्या आपल्या तालुक्यातील सभोवतील तालुक्यामधील जे काही शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतात, नाविन्यपूर्ण शेती करतात, अशा शेतकऱ्यांना ग्रामोद्योग कृषी सन्मान पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी गौरवणार आहोत। अशा पद्धतीने हा 4 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी भरगच्चा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत नारंगाव परिसरामध्ये। या ठिकाणी ग्लोबल फार्मर्स 2019 कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। तर अश्विनी केसकर मॅडमशी आपण बातचीत करणार आहोत की मॅडम कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा आपला रिस्पॉन्स मिळाला, त्याचबरोबर आपण काय या ठिकाणी मांडलेलं आहे तर आमच्या शिवनेत्र प्रेक्षकांना आपण सांगा। हा केविकेचा स्टॉल आहे कृषी विज्ञान केंद्र नारंगाव। इथे आपण मिनी डाळ मिल आपल्या इथं एक युनिट आहे जिथं आपण शेतकऱ्यांना डाळ तयार करून देतो। आणल्यानंतर त्याचं एक आपण इथं डेमो दाखवलं आहे। नंतर आजोला म्हणून जे पशुखाद्यासाठी वापरलं जातं ते आपण इथं दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना छोट्या वस्तूंवर बेल्टी कटिंग करता येईल, बेल्टी कटर, ट्रॅप दाखवले की जे इन्सेक्ट कलेक्ट करले जातात, नंतर मका सोनी यंत्र अशा आपण छोट्या छोट्या वस्तू दाखवल्या। त्याच्यानंतर आपण एक इथे एक डेमो तयार केला। या डेमोमध्ये आपण त्यांना एका ठिकाणी एकात्मिक शेती कशी करता येईल, तिथंच कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेततळं, नंतर शेळीपालन हे सगळं एकाच ठिकाणी आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यानंतर इथं आपण केमिकल्समध्ये उपलब्ध असलेले प्रॉडक्ट त्यांना दाखवले, त्याच्यामध्ये सोया पनीर असेल, नंतर आपले जैविक खते आहेत, त्याच्यानंतर युरिया ब्रिगेड आहेत, आपल्याकडे जी रोपवाटिका आहे त्याच्यामध्ये सगळी रोपं आपण तिथे मांडलेली आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडे जेवढी प्रकाशनं आहेत, पुस्तकं आहेत, त्यांचं आपण एक डिस्प्ले लावलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना माहीत व्हावं की आपल्याकडे कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा प्रकाशन आहेत हे आपण इथे सगळं त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। धन्यवाद मॅडम खास आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी सोयाबीन आहे, हरभरा डाळ आहे, मूग डाळ आहे, त्याचबरोबर तूर डाळ आणि उडीद डाळ आहे, तर ऍझोला किंवा मका सोलणी यंत्र असेल व वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शेतीसाठी जी अवजारं असतात छोटी मोठी तर या ठिकाणी आहेत। आपण या कृषी प्रदर्शनाला निश्चित आनंद घ्यावा। सर्व शिवण्याप्रा प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो 3 जानेवारी 4 जानेवारी आणि 5 जानेवारी आणि 6 जानेवारी या दिवशी आपण नारंगाव परिसरामध्ये येऊन या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा।
शिवनियर पाइन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।